काही नाटकं काही कलाकृती अशा असतात ज्या रंगभूमीला कायम स्वरूपी योगदान देतात आणि मग वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ती कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर छाप पडते. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर असंच एक नाटक प्रेक्षकांची दाद मिळवतंय आणि ते म्हणजे संगीत देवबाबळी. एका सांगितिकेपासून सुरू झालेला या नाटकाचा प्रवास आता व्यावसायिक टप्प्यावर येऊन पोहोचलाय. राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकानं पटकावलाय. सेलिब्रिटी कलाकारापेक्षाही कथानक, संगीत आणि दर्जेदार अभिनय हाच नेहमीच्या जवेच्या बाजू असतात हेच वारंवार सिद्ध करणाऱ्या या नाटकातल्या दोन माऊली आज आपल्यासोबत आहेत. रखुमाई औली अर्थात मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते, आपल्या दोघींचे खूप खूप स्वागत. हे खूप वेगळं नाटक आहे, संगीत नाटक आहे मुख्य म्हणजे आजच्या पिढीला तुम्ही दिलेलं. या सगळ्याची सुरुवात कशी झाली? ह्या सगळ्याची सुरुवात सगळ्यात पहिले एकांकिकेपासून झाली आणि एकांकिकेतही मी होते, त्याच्यात अवलीचंच मी भूमिका साकारत होते. आणि जेव्हा आनंद आणि प्राजक्त जेव्हा ह्या संगीत एकांकिकेसाठी एक गायिका अभिनेत्री शोधत होते तेव्हा त्यांनी, मी गायिका होते मूळ, मी अभिनय कधी केला शिकलाही नव्हते मी कधी, तर त्यांनी मला विचारलं की तू अभिनय करायला तुला इच्छा आहे का अभिनयाची. ते म्हटलं की मी कधी अभिनय नाहीच केलाय, पण मग मी म्हटलं की ठीक आहे बट मी ट्राय करीन. आणि मग तेव्हापासून जी सुरुवात झाली ती एकांकिकेपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत ती चालूच आहे. पण ती म्हणली की ती गायिका होती आणि अभिनय पहिल्यांदा केला, म्हणजे रंगभूमीवर तू पहिल्यांदा पदार्पण केलंस या नाटकात ना, तुझा प्रवास कसा होता? म्हणजे तू आधीपासून अभिनयात आहेच आहे, तुझी अनेक नाटकं आम्ही पाहिली आहेत, पण तुझ्या गायिका तुझ्यातली कधी आम्हाला दिसली नव्हती. गंमत म्हणजे माझं पहिलं नाटक होतं ते संगीत लग्न कल्लोळ, अच्छा, अथर्व प्रोडक्शन्स म्हणजे संतोष काणेकरचं, आणि माझी सुरुवातच संगीत नाटकापासून झाली होती. त्याच्यानंतरही मी अनेक संगीत नाटकं, म्हणजे जादूतरी नजर सुद्धा संगीत नाटकच होतं, फक्त ते कंटेम्पररी म्हणजे कंटेम्पररी संगीत नाटक होतं, त्यातही वेस्टर्न ऑपेरा स्टाईलची गाणी होती पण ती आम्ही लाईव्हच गायचो. त्याच्यानंतर अनेक प्रायोगिक नाटकं सुद्धा मी जी केली ती संगीत नाटकं त्याच्यामध्ये जास्त होती. आणि ह्या नाटकाच्या बाबतीत असं झालं की प्रसाद कांबळीनी जेव्हा त्याची 55वं नाटक काहीतरी असं नांदीसारखं छान काहीतरी असं ट्रेडिशनल आणि संगीतिक करायचं असं त्याच्या डोक्यात होतं आणि त्याच्या निदर्शनास ह्या एकांकिकेची वनलाईन आली आणि ती इतकी कॅची आहे की विठ्ठलाची बायको आणि तुकारामांची बायको दोन्ही बायका एकत्र येऊन त्या एकमेकांबद्दल त्यांच्या नवऱ्यांबद्दल गाराणी घालतात किंवा एकमेकींची सुखदुःख वाटतात, तर ही इतकी कॅची वनलाईन आहे तर ती त्यालाही ह्या वनलाईननी त्यालाही भुरळ पाडली आणि मग त्यांनी हे एकांकिकेचं नाटक करण्याचं नक्की केलं. आणि मग त्याचा शोध सुरू झाला रखुमाईच्या भूमिकेसाठी, तर त्याला मी ऍज अन ऍक्टर माहिती होते पण त्याला मी गाते हे माहिती नव्हतं खूप जणांना कदाचित. हा, तर ह्या नाटकाच्या अनुषंगाने आता लोकांना हे माहीत झालंय की मी गाते, तर मग त्यांनी माझ्याकडनं रितसर एक अशी गाण्याची क्लिप वगैरे मागवली आणि मग पुढे आमचा एकांकिकेचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. तुम्हाला दोघींनाही प्रश्न आहे, तुम्हाला दोघींना काय विशेष तयारी करावी लागली या नाटकासाठी? विशेष असं काही नाही पण फक्त ऑब्झर्वेशन महत्वाचं होतं माझ्यासाठी, कारण मी अवडीची जी भूमिका, अवलाईची जी भूमिका करते त्याच्यामध्ये ती प्रेग्नंट आहे 7 महिन्याची आणि तिच्या पायात काटा गेल्यामुळे तिचा पाय कायम तो एक तिरका, आपल्याला एक उभा असा अलगद वर ठेवावा लागतो, तेवढंच मला एक शिकणं गरजेचं होतं. बेसिकली माझ्यासाठी हे नाटक म्हणजे खूप इंटेन्स नाटक आहे, म्हणजे बघताना ते खूप साधं सोपं वाटतं, वाचताना ते साधं सोपं वाटतं, पण त्याच्यातल्या ज्या भावभावनांचा आलेख आहे, कारण ती एक आगंतुक व्यक्ती म्हणून, रखुमाई अवलीच्या घरी एक आगंतुक व्यक्ती म्हणून येते आणि मग तिच्या थ्रू तिला पांडुरंगाचं, स्वतःच्याच नवऱ्याचं एक वेगळं रूप दिसायला लागतं तिच्या थ्रू आणि तुकारामांच्या थ्रू एक वेगळी ओळख स्वतःच्याच नवऱ्याशी तिला पटत जाते आणि तरीही तिचा एक स्वतःचा दावा किंवा एक राग आहेच विठोबावरती, तर तोही कुठेतरी परिवर्तित होतो नाही होतो अशा त्या थिन रेषेवरती मला काम करायचं असल्या कारणाने फार बारीक आणि नाजूक मुवमेंट्स आहेत त्या नाटकांमध्ये आणि ते प्रत्येक प्रयोगात रिक्रिएट करणं, कारण काय होतं एक 10 प्रयोगानंतर ॲज अन ॲक्टर आपला शोध भूमिकेचा हळूहळू कमी होत जातो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत सापडलेल्या असतात आणि मग तो एक ताजेपणा टिकवून ठेवणं जितके प्रयोग होतील तितके, तर ते तो एक टास्क माझ्यासाठी ह्या नाटकांनी एक
दिलेला आहे आणि मजा येते तो एक्सप्लोअर करताना. तो दाजेपणा टिकतोय आणि कदाचित हीच जादू असेल की आजही प्रेक्षक इतके तुफान प्रतिसाद देत आहेत. आपण नाटकाविषयी तर आम्हाला खूप ऐकायचंच आहे, पण त्याच्या आधी या नाटकातली काही पद एखादा अभंग तुम्ही दोघी म्हणून दाखवू शकाल? हो हो. तू म्हणते सर. हो. त्याची थोडी पार्श्वभूमी आपण सांगूया आणि मग ते पद. जेव्हा तुकाराम हे सगळ्या गाथा पाण्यात तरंगत असतात इंद्रायणीमध्ये, तेव्हा ती अवली एक एक पान उचलून ते बघत असते आणि ती त्यांना विचारते की हे काय लिहिलेलं आहे ह्याच्यावर. तिला काहीच कळत नसतं कारण तिला वाचन येत नसतं, पण त्यांनी ते लिहिलेले सगळे अभंग ते सुरात गात असते ती आणि तिचे तोंडपाठ झालेले असतात कारण ती कायम ऐकतच असते. तर मी गाते एक पद. देवाची ते खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. पहा देवी तेची बळकाविले स्थळ, पहा देवी तेची बळकाविले स्थळ. तू क्या पे सकाळ, तू क्या पे सकाळ, चिन्हे त्याची देवाची ते खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा, मनुष्यपणा. वा, ते भारावलं, पण खरं तर इथे या क्षणीही आम्हाला दोघींना जाणवते, आम्ही ते म्हणजे फील करू शकतोय. मानसी, तू काही सादर करू शकशील? हो. हे गाणं नाटकामध्ये दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला येतं, म्हणजे रखुमाई आता अवलीच्या घरी सेटल झाली आहे आणि तिला एक एक गोष्टी उलगडत जात आहेत आणि ती पांडुरंगाला म्हणते की कळत आहेत मला तुला काय, तुझे सगळ्या ज्या लीला आहेत ना त्या मला कळत आहेत, पण आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे मला सांग. आणि एका पॉईंटला तिला कंटाळा येतो हे सगळं प्रिटेंड करायला की मी रखुमाई नाही आहे, मी लखुबाई आहे आणि मी तुझ्या घरी आले तुझं सगळं तुझी जखम हे करायला वगैरे, तर नकोय मला आता हे, मला ह्याच्यातनं बाहेर काढ, असं ती नवऱ्याला कळीने सांगते. कळो आले राया देवा तुझे खेळ, कळो आले राया देवा तुझे खेळ, वाती मध्ये पीळ आतडीचा, वाती मध्ये पीळ आतडीचा. कळो आले राया देवा तुझे खेळ, रखू म्हणे आता नको लखू रूप, रखू म्हणे आता नको लखू रूप. पिळलेले तूच सोडवावे, पिळलेले तूच सोडवावे. कळो आले राया देवा तुझे खेळ, वाती मध्ये पीळ आतडीचा. कळो आले राया देवा तुझे खेळ. तुमचे
दोघींच्या आवाजाची ठेवण पठडी पूर्ण शैली पूर्णच वेगळी वेगळी आहे. तीच मजा आहे प्रेक्षकांना दोन वेगवेगळ्या शैलींचे आवाज ऐकायला मिळतात, संगीत ऐकायला मिळतं. तुमच्या दोघींचं काही प्रशिक्षण झालं आहे, तुम्ही संगीत शिकला आहात आधी? हो, मी शाळेपासून शिकले. मी एक मध्यमा प्रथमपर्यंत परीक्षा दिली आहे, दिल्यात, आणि त्याच्यानंतर मग नाटकाच्या अनुषंगानेच वेगवेगळी गाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायल्यामुळे तो एक वेगळा रियाज झालाय. आणि मी पी ए म्युझिक केलंय. अच्छा. त्याच्यानंतर शंकरराव वैराकर, रसिका जानोरकर आणि तायडे सरांकडे मी त्याचं प्रशिक्षण घेते. अच्छा. तुमच्या दोघींचं आणि या कलाकृतीचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे, म्हणजे असं एकही माणूस नाही की तो संगीत देवबाभळी बघतो आणि तो त्याच्या प्रेमात पडत नाही. म्हणजे अगदी विजयाबाईंपासून नसिरुद्दीन शहा असू देत किंवा कुणीही, मी ज्याचं नाव घेईन, काय त्या आठवणी आहेत, म्हणजे त्यांनी तुमचं कौतुक केलेलं आम्हाला आवडेल, की त्यांनी नेमकं काय सांगितलं या प्रत्येकाने, त्यांनी कसं कौतुक केलं, कुणी कुणी कौतुक केलं? ॲक्च्युली मी तू म्हणालीस तसं, सगळ्यांनी फार भारून जाऊन कौतुक केलं आहे. म्हणजे असं एक फिलिंग आहे ना की ज्या लोकांची कामं बघत आपण मोठे झालो आहे, किंवा ज्यांना आपण एक देवत्व दिलेलं आहे ह्या क्षेत्रातलं, की बाबा तुम्ही म्हणजे देव, अशा पद्धतीने आपण त्यांची कामं बघतो, ती लोक येऊन तुमचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा खरंच तो दैवी क्षण असतो. आणि बऱ्याच जणांनी म्हणजे असं म्हटलं की हे सगळं तुम्ही करत नाही आहे, तुमच्या मार्फत केलं जात आहे, म्हणजे करून घेतलं जात आहे. म्हणजे खरंच फार आध्यात्मिक असं वाक्य आहे, पण खरंच म्हणजे या नाटकाशी निगडीत प्रत्येक घटक किंवा प्रत्येक जण इतकं त्याचं बेस्ट देऊन गेला या नाटकाला. म्हणजे आम्हीच नाही तर रंगमंचा मागची पण जी आमची टीम आहे, आमचे मेकअप दादा आहेत किंवा आमचे ड्रेस दादा आहेत किंवा सेटिंगवाले, प्रत्येक जण त्यांची त्यांची किमया साधून जातं या नाटकामध्ये, किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट नोटीस होते. म्हणजे दृश्य संकल्पना प्रदीप मामांची आहे, प्रदीप मुळेंची, नेपथ्यही त्यांनीच केलंय, लाईट्स प्रफुल्ल दीक्षित म्हणून आहे, तर प्रत्येकाची कामगिरी नोटीस होते आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्याचं काम छान दिसतं आणि मग त्याचं भरभरून कौतुक होतं, तर असं नाही आहे. एक टीम म्हणून आम्ही सादर होतो, तर तो एक अनुभव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ठळक होते, हे माझ्यासाठी खूप अपिलिंग आहे. पण अशी कॉम्प्लिमेंट हा तुमच्या दोघींच्या लक्षात राहिली आहे अशी कुठली दाद? परेश रावल आले होते नाटक बघायला देवबाभळी, आणि ते म्हणाले की काय नाटक आहे तुमचं, आणि असं नाटक मला गुजरातीत माझ्या मातृभाषेत करायला आवडेल. ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. इवन विजयाबाई म्हणाल्या की तुम्ही कुठचा त्याच्यानंतर कित्येकदा अशा दोघी एकमेकी जरी अशा भेटलो, अगं कुठून आलीस तू, ती मला विचारणार अगं तू कुठून आलीस. आम्ही दोघींना एकमेकी की हा विजयाताई असं म्हणाल्या होत्या, बाई आपल्याला असं म्हणाल्या, आम्हाला ते ना असं स्वतःला सांगावं लागतं की आपल्याला अशी कॉमेंट विजयाबाईंकडून मिळाली. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्या पुढे आलो इंटरव्ह्यू मध्ये, ते आले आम्हाला भेटायला आणि आम्ही कुठच्या आहात तुम्ही दोघी, आणि हे तुम्ही काय म्हणजे काय करताय, तुम्हाला सगळं शिकवलंय का कोणी, आणि तुला तर पदार्पणातच अशी कमेंट. आणि मी तर अगदी अगदी अशी की हे मला एवढं कौतुक करतायत, मला सुरुवातीला काही मी स्तब्ध बसायची, मी फक्त बघत बसायची. जसं आपण देवाची मंदिरात गेल्यावर देवाची मूर्ती नुसतं निहाळत राहतो, त्याप्रमाणे मी फक्त बघत बसते त्यांना, की ज्यांना मी कायम टीव्हीवर बघत आले ते समोर माझं एवढं कौतुक करतायत. खूप हे नाटक आवर्जून पाहण्यासारखं आहेच आहे. आणखीन एक नाटक रंगभूमीवर येते म्हणजे अनन्य, आणि ऋतुजा बागवे आली होती ब्रेकफास्ट न्यूज मध्ये, आणि आता असं चित्र आहे की अख्खी रंगभूमी मुलींनीच व्यापून टाकलेली आहे. तुम्ही दोघी मुलीच आहात, आता आपण चौघीच आहोत. सो वुमेन एम्पॉवर जसं आपण म्हणू शकतो, तर ती एक खूप वेगळी फिलिंग आहे की मुलींचा दबदबा रंगभूमीवर, मुलींची चर्चा. अगदीच अगदीच. आणि नुसतं म्हणजे मी म्हणेन की फिमेल डॉमिनन्स असं मी म्हणणार नाही, कारण की आपण आधी मेल डॉमिनन्सचे आपण काय म्हणतात त्याला दुष्परिणाम पाहिले, तर आता असं आहे ना की आपण कुठेतरी बॅलन्स करतोय, आपली पॉवर आपण आपल्या हातात घेऊन आपण जो काही मामला आहे तो जरा बॅलन्स करतोय, कारण की प्रत्येक घटक महत्वाचा असतो, असं नाही की एकच घटक महत्वाचा असतो, तर ते आता एक बॅलन्स होतं हे फार महत्वाचं आहे. खरं तर आपल्याला अशा गप्पा आपण कितीही वेळ मारू शकतो, पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे आणि तुमच्याकडनं खूप गाणी पण ऐकायची, तर आपण शेवट एक तुमच्या पदांवर करूयात, कुठला अभंग किंवा काय दोघींचं एक गाऊया. हो, पंढरी पंढरीचे भूत मोठे
आल्या गेल्या झडपी वाटे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरी चरान बघ वेड होय मन, बहु खेचरी चरान बघ वेड होय मन, बघ वेड होय मन, पंढरीचे हो हो नका जाऊ कोणी तिथं, नका जाऊ कोणी तिथं, जे गेले नाही आले, जे गेले नाही आले, परतोनी नाही आले, परतोनी नाही आले, परतो पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे. क्या बात है, तुम्ही आजच्या पिढीला संगीत नाटकापर्यंत आणलं पुन्हा एकदा. आणि आजच्या काळात म्हणजे या क्षणी संगीत नाटक हाऊसफुल जाणं हीच खरं तर खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्याचं सगळं श्रेय तुमच्या दोघींना आणि तुमच्या टीमला जातं, प्रसाद कांबळी प्रसादला, कारण की त्यांनी हे अशा पद्धतीचं नवीन काहीतरी आणणं आणि धाडस करणं हे फार म्हणजे त्याच्यासाठी त्याला त्रिवार अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं, प्राजक्तने ही इतकी सुंदर संहिता लिहिली आहे, खूप खूप सुंदर आणि छान डिरेक्शनही त्याचं केलंय. तर तुमच्या दोघींचं, तुमच्या पूर्ण टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप धन्यवाद. इतकं छान कलाकृती इतकी तुम्ही रसिकांपर्यंत पोहोचवलीत, आमच्यापर्यंत आणलीत आणि एका वेगळ्या विश्वाची अनुभूती या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना देत आहे. तुमच्या दोघींचे पुन्हा एकदा धन्यवाद सुद्धा आज ब्रेकफास्ट न्यूजसाठी वेळ दिला. थँक्यू एबीपी, माझ्यासाठी मी खूप खूप थँक्यू धन्यवाद देईन. त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि तुमच्या थ्रू आम्ही आता जगभरात पोहोचतोय, नाटक जगभरात पोहोचतंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.